नमस्कार, मी सुवर्णा जोशी। 2019 लोकसभा निवडणुकांचा महासंग्राम सुरू झालेला आहे, त्याविषयीच्याच घडामोडींनी सुरुवात। राजनाथ सिंह यांची प्रचार रॅली आपल्याला बघायला मिळते आहे। लखनौ मतदारसंघातून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी रोड शोला सुरुवात झालेली आहे। लखनौ लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार राजनाथ सिंह आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत। उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी ते रोड शो करत आहेत, त्या रोड शोला सुरुवात झालेली आहे। या रोड शोमध्ये उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत। लखनौ मतदारसंघामध्ये 6 मेला मतदान होत आहे। लखनौ मतदारसंघ भाजपचा गड मानला जातो। 91 सालापासून त्यावर भाजपचाच उमेदवार आहे। राजनाथ सिंह यांच्या या रोड शोमध्ये अनेक कार्यकर्ते सुद्धा बघायला मिळत आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात गर्दी रस्त्याच्या दुतर्फा बघायला मिळते। एका बाजूला वाहतुकीची कोंडीही झालेली आहे, हेही आपण पाहू शकतोय। काही वेळापूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमान सेतू मंदिर इथं जाऊन दर्शनही घेतलेलं आहे, पण आत्ता आपण लखनौमधली राजनाथ सिंग यांच्या रॅलीची दृश्य बघतो आहोत। किती मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांची गर्दी आपल्याला बघायला मिळते आणि या रोड शो मध्ये राजनाथ सिंह आणि भाजपचे नेते त्यांच्या सोबत बघायला मिळतात। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया। प्रशांत, आज राजनाथ सिंह आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील, पण त्याआधी भव्य शक्ती प्रदर्शन। प्रशांत, आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या संपर्कात आलेले आहेत। प्रशांत, आपण बघतोय लखनौ मध्ये आज आपला उमेदवारी अर्ज राजनाथ सिंग दाखल करतील, पण त्याआधी भाजपकडून शक्ती प्रदर्शन पाहायला मिळत आहे। बरोबर आहे, ज्या पद्धतीनं प्रियंका गांधी यांनी लखनौ मध्ये रोड शो केला होता, उत्तर देण्याचा कुठेतरी प्रयत्न राजनाथ सिंगच्या या रोड शोच्या माध्यमातून होतोय आणि ज्या पद्धतीने त्यांनी जी संपूर्ण तयारी केली आहे रोड शो साठी, ज्या पद्धतीने त्यांनी नॉमिनेशन अर्ज भरण्याच्या पूर्वी त्यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशाचे जे प्रमुख नेते आहे त्यांना एकवटलेला आहे, त्यानंतर महेंद्रनाथ पांडे जे प्रदेशाध्यक्ष आहे उत्तर प्रदेशचे, त्यानंतर उपमुख्यमंत्री शर्मा यांना देखील आमंत्रित करण्यात आलेलं आहे आणि सोबतच जे त्यांचे सहकारी हंसराजे हे देखील त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे। महत्वाचं म्हणजे या रोड शोच्या माध्यमातून संपूर्ण लखनौ शहरामध्ये आपल्याला माहित असेल लखनौ शहराचा इतिहास जो आहे तो भारतीय जनता पक्षाच्या बाजूचा आहे। गेल्या 91 वर्षापासून जर बघितला आपण ज्या पद्धतीनं इथं लखनौमध्ये साधारणतः भारतीय जनता पक्षाचा उमेदवारच निवडून आलेला आहे, यावेळी देखील तोच प्रयत्न आहे आणि लखनौमध्ये ज्या पद्धतीने याच लखनौ शहरामधून माजी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इथूनच निवडून आले होते, त्यांच्या नावाने पूर्ण परिसर ओळखला जातो आणि लखनौ या शहरामधून राजनाथ सिंह आता यावर्षी आपलं भविष्य आजमावत आहे। यापूर्वी देखील त्यांनी गाझियाबाद मधून निवडणूक लढली होती, तिथे विजय झाले होते आणि एक प्रकारे संपूर्ण मतदाराचा संदेश द्यावा, 18 एप्रिलला जे मतदान होणार आहे दुसऱ्या टप्प्याचं, त्यापूर्वीचा हा प्रयत्न आहे। नक्कीच, धन्यवाद प्रशांत आपण ही माहिती दिल्याबद्दल।